या पूर्वी आपण सम संख्या विषम संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांची माहिती घेतली आहे आता आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या मग त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात त्या संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे 1 त्यानंतर 3 मग 3 ची त्रिकोणी मांडणी करायची खाली 2 आणि वरती 1 1 2 3 आपण जर हे ठिपके जोडले तर आपल्याला एक त्रिकोण मिळतो त्यानंतर जी त्रिकोणी संख्या आहे 6 6 ची मांडणी करताना 1 2 3 4 5 6 याप्रमाणे आपण मांडणी केली आणि ते ठिपके जोडले की आपल्याला एक त्रिकोण मिळाला त्यानंतर जी त्रिकोणी संख्या आहे 10 10 ची मांडणी करताना 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे ठिपके जर आपण जोडले तर आपल्याला पुन्हा एक त्रिकोण मिळाला अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणी संख्या मिळवता येतात पण प्रत्येक वेळेस अशी ठिपक्यांची मांडणी करणं अवघड जातं त्यामुळे त्रिकोणी संख्या मिळवण्याच्या काही सोप्या पद्धती आहेत त्या आपण पाहूया त्रिकोणी संख्या पाहण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण पाहूया पहिली पद्धत आहे ए ही सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे आपल्याला माहिती मग ए लिहिल्यानंतर त्यात आपण 2 मिळवले मग आले 3 मग 3 आत मिळवले 3 हे 3 कुठून आले तर 2 नंतर 3 मग 3 आत 3 मिळवल्यावर आले 6 मग 6 मध्ये मिळवले 3 नंतर 4 मग 6 मध्ये 4 मिळवल्यावर आले 10 10 मध्ये 5 मिळवल्यावर 15 15 6 मिळवल्यावरती 21 21 मध्ये 7 मिळवल्यावर 28 आता 28 नंतरची त्रिकोणी संख्या काढण्यासाठी 28 मध्ये आपण 8 मिळवणार आणि मग आपल्याला पुढची त्रिकोणी संख्या मिळणार याप्रमाणे आपण पुढची त्रिकोणी संख्या काढू शकतो त्यानंतर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे 1 ही सर्वात लहान त्रिकोणी संख्या आपण लिहिणार त्यानंतर 1 अधिक 2 बरोबर 3 ही दुसरी त्रिकोणी संख्या त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6 ही तिसरी त्रिकोणी संख्या मग असंच आपण एकाच्या पुढे वेगवेगळ्या संख्या मिळवत गेलो पुढच्या पुढच्या की आपल्याला त्या त्या पुढील त्रिकोणी संख्या मिळत जातील मग 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10 त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर 15 याप्रमाणे आपण त्रिकोणी संख्या मिळवू शकतो त्यानंतर तिसरी पद्धत आहे ती म्हणजे आपल्याला पहिली संख्या काढायची आहे त्रिकोणी संख्या कोणती मग पहिली म्हणून 1 गुणिले 2 भागिले त्याला आपण 2 ने भागायचं मग उत्तर आलं 1 त्यानंतर दुसरी संख्या काढायची असेल तर 2 मग 2 च्या पुढची संख्या कोणती आहे 3 मग 2 गुणिले 3 त्याला भागायचं 2 आणि भागिले 2 उत्तर आलं 3 याप्रमाणे आपण कोणतीही त्रिकोणी संख्या काढू शकतो उदाहरणार्थ आपल्याला 25 आणि त्रिकोणी संख्या विचारली तर आपण लिहिणार 25 25 च्या पुढची संख्या आहे 26 मग 25 गुणिले 26 भागिले 2 त्याचं उत्तर आलेलं आहे 325 म्हणजे 25 आणि त्रिकोणी संख्या आहे 325 याप्रमाणे आपण वेगवेगळ्या त्रिकोणी संख्या काढू शकतो 1 ते 100 मध्ये अशा 13 त्रिकोणी संख्या आहेत यानंतर आपण पाहूया त्रिकोणी संख्येचा पाया त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा म्हणजे काय तर आपल्याला माहित आहे की 6 ही त्रिकोणी संख्या आहे मग तिची मांडणी आपण कशी करतो खाली 3 ठिपके मांडतो नंतर 2 आणि नंतर 1 मग खाली आपण हे जे 3 ठिपके मांडलेले आहेत तो आहे या 6 या त्रिकोणी संख्येचा पाया पण प्रत्येक वेळेस आपण अशी मांडणी करू शकत नाही त्यामुळे आपला खूप वेळ जातो उदाहरणार्थ 21 मग 21 ठिपक्यांची मांडणी करण्यापेक्षा त्यात एक सोपी पद्धत आहे काय करायचं दिलेल्या संख्येची दुप्पट करायची मग 21 च्या दुप्पट किती 42 मग 42 हा ज्या दोन सलग संख्यांचा गुणाकार आहे त्या दोन संख्या शोधायच्या मग त्या आहेत 6 आणि 7 6 गुणिले 7 येतात 42 यातली जी लहान संख्या आहे ती आहे या संख्येचा पाया मग कधी कधी काय होतं की ह्या दोन संख्या शोधण्यासाठी आपल्याला त्रास होतो मग त्या संख्या शोधण्याची ही एक पद्धत आहे आता आपण हेच उदाहरण परत घेऊया आपल्याला 21 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा आहे मग 21 गुणिले 2 आणि 42 मग 42 कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे हे शोधण्यासाठी 42 पेक्षा लहान वर्ग संख्या शोधायची ती वर्ग संख्या आहे 36
मग 36 चा वर्गमूळ किती येतो 6 म्हणजे हा असणार आहे या संख्येचा पाया 6 × 7 = 42 म्हणून 21 या संख्येचा पाया आलेला आहे 6 याप्रमाणे तुम्ही कोणत्याही त्रिकोणी संख्येचा पाया मिळवू शकता यापूर्वी आपण त्रिकोणी संख्या पाहिल्या आहेत आता आपण पाहूया चौरस संख्या चौरस संख्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्या एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या ही चौरस संख्या असते या संख्येची ठिपक्यांच्या स्वरूपात मांडणी केल्यास एक चौरस तयार होतो उदाहरणार्थ 9 9 ही चौरस संख्या आहे 3 × 3 = 9 त्याच संख्येला त्याच संख्येने गुणून आपल्याला चौरस संख्या मिळते या नावाचे आपण जर 3 × 3 या स्वरूपात मांडणी केली तर आपल्याला एक चौरस मिळतो अशा प्रकारे आपल्याला एक चौरस मिळतो म्हणून 9 ही चौरस संख्या आहे प्रत्येक संख्येचा जर आपण वर्ग केला तर येणारे उत्तर ही चौरस संख्या असते याप्रमाणे आपण एकाचा वर्ग म्हणजे 1 × 1 = 1 दोनाचा वर्ग म्हणजे 2 × 2 = 4 याप्रमाणे आपण 30चा वर्ग जर काढला तर 30चा वर्ग काढायचा म्हणजे 30 × 30 उत्तर आलं 900 900 ही एक चौरस संख्या आहे याप्रमाणे आपण कोणत्याही संख्येचा वर्ग काढून येणारे उत्तर ही चौरस संख्या असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 1 ते 30 पर्यंतच्या वर्ग संख्या पाठ करून ठेवल्या तर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तुम्हाला ते अत्यंत उपयुक्त ठरेल धन्यवाद